एटीव्ही इंडियामध्ये आपले स्वागत आहे. चला पाहूयाच्या ठळक घडामोडी. शेतकऱ्यांनी पाडले संपव कन्स्ट्रक्शन यांचे बांधकाम बंद. शेतकऱ्याच्या शेतीचा मोबदला कमी यामुळे शेतकरी रस्त्यावर. उमरखेड नागपूर पोरी तुळजापूर महामार्ग यांचे सुरू असलेले हायवे रस्त्याचे संपव कन्स्ट्रक्शन याच काम मोबदला कमी मिळत असल्यामुळे बंद करण्यात आलेले आहे. या बंद दरम्यान मध्ये माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजयराव खडसे, नगरसेवक नितीन गुथडा, बाळू भेदळ, सुरेश कोटगिरे, राजू भया जयस्वाल, माजी नगराध्यक्ष यांचे संशयित शेकडो शेतकरी यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. यावेळी सिटको कन्स्ट्रक्शन कंपनीचे सुरेंद्र यांनी यावेळी शेतकरी यांचे नुकसान होऊ देणार नाही व आम्ही काम बंद करण्यात येईल असे सांगितले. उमरखेड प्रतिनिधी सतीश कोवे, संशयित कॅमेरामन शेख निसार, उमरखेड. नागपूर बोरी तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये उमरखेड शहराला आणि उमरखेड शहरा लगत असलेल्या शेतकऱ्यांना जो प्रशासनाकडून मोबदल्याच्या नोटीस मिळालेल्या आहे, त्या नोटीस पाहताना अतिशय वाईट वाटते की त्या नोटीस मिळाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांना आत्महत्येचा विचार करावा अशा पद्धतीच्या नोटीस, केवळ 10,000 रुपये एका गुंठ्याचा मोबदला हा प्रशासनाकडून त्यांना नोटीसद्वारे या ठिकाणी कळालेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणचे शेतकरी हे अतिशय परेशान आहेत, अतिशय उद्विग्न आहे आणि त्यामुळं त्यांनी या ठिकाणी ह्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला आहे. आम्ही जरी सत्ताधारी पक्षाचे या ठिकाणी असलो तरीही प्रशासनाची ही चूक आहे, यामध्ये शासनाचा कुठलाही दोष नाही आहे, प्रशासनाची चूक आहे आणि प्रशासनाला प्रशासनाची चूक लक्षात आणून देण्याकरता आम्ही या ठिकाणी या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये 1 इंचही काम आम्ही या ठिकाणी सद्भाव इंजिनियर या कंपनीला करू देणार नाही जोपर्यंत या उमरखेड शहरातील शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचा योग्य मोबदला मिळणार नाही. बरोबर.